पृथ्वीराज चव्हाण नजीकच्या काळात संजय राऊतांना भेटलेले दिसत आहेत. त्यांची कुठेतरी दोघांची भेट झाली असेल आणि त्याच्यामुळं वान नाही पण गुण लागला. संजय राऊत जसं गेली वर्षभर झोपेत उठताना बसताना पहाटे रात्री सकाळी दुपारी संध्याकाळी हे सरकार जाणार 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 म्हणतात, तसं आता पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलले की ज्याला कुणाला ज्यादा निधी मिळाला आहे आजच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ते एकमेकांकडे संशयानं तुमच्यातले आमदार आता बघायला लागले ते एकमेकांच्या, ते आधी नीट नेटकं करा म्हणा. मुख्यमंत्री अजित पवार होतील त्यांचं राजकीय आकलन असं सांगितले म्हणतात. पृथ्वीराज चव्हाण नजीकच्या काळात संजय राऊतांना भेटलेले दिसत आहेत. त्यांची कुठेतरी दोघांची भेट झाली असेल आणि त्याच्यामुळं वान नाही पण गुण लागला म्हणतो आमच्या मराठी भाषेत आपल्या गावच्या ग्रामीण भागात. तसं पृथ्वीराज चव्हाणांना संजय राऊतांचा सवय लागली. संजय राऊत जसं गेली वर्षभर झोपेत उठताना बसताना पहाटे रात्री सकाळी दुपारी संध्याकाळी हे सरकार जाणार 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 म्हणतात, तसं आता पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलले. ते माझ्या जिल्ह्यातले आहेत, मला त्यांच्याबद्दल म्हणजे निश्चितपणानं आम्ही एका जिल्ह्यात काम करतो, पण असं पृथ्वीराज चव्हाणांनी बोलण्यापेक्षा मी पृथ्वीराज चव्हाणांना एवढं सांगेन की तुमच्या काँग्रेसमधल्या आमदारांमध्ये जी सध्या चर्चा सुरू आहे की ज्याला कुणाला ज्यादा निधी मिळाला आहे आजच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ते एकमेकांकडे संशयानं तुमच्यातले आमदार आता बघायला लागले ते एकमेकांच्या, ते आधी नीट नेटकं करा म्हणा. आमच्या घरात वाकून बघायची पृथ्वीराज चव्हाणांना गरज नाही. कोण डिस्क्वालिफाय होणार कोण नाही होणार, डिस्क्वालिफाय करण्याचे अधिकार माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांना आहेत. त्याला कायदा आहे, त्याला नियम आहे, त्याला नियमांचं पुस्तक आहे, त्याला विधिमंडळातल्या यापूर्वी झालेल्या प्रकरणांचे दाखले आहेत. त्या सगळ्या गोष्टी तपासून माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय त्याच्यावरचा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे विनाकारण असं काहीतरी संजय राऊतांच्या संगतीत राहून काहीतरी भविष्य वर्तवण्याचं नवीन काम पृथ्वीराज चव्हाणांनी करू नये. विरोधक आमदारांना काही आमदारांना निधी भेटला तर काही ना कमी भेटला तर काही ना भेटलाच नाही, त्यामुळे विरोधक आमदारांमध्ये देखील अस्वस्थता दिसायला लागल्या. ज्यांनी संपर्क साधला असेल निधी मिळवण्यासाठी, संपर्क म्हणजे कसा, पाठपुरावा करणं, प्रस्ताव देणं, त्याच्या वेळोवेळी त्याच्या काही पूर्तता असतील, अपूर्ण राहिला असेल प्रस्ताव तो पूर्ण करणं, ज्यांच्या या सगळ्या प्रयत्नाला यश आलं त्यांना निधी मिळाला, ज्यांच्या प्रयत्नाला यश आलं नसेल त्यांना मिळालं नसेल त्यांनी पुढच्या वेळी अजून ताकदीनं प्रयत्न करावा, परिपूर्ण प्रयत्न करावा, त्यांनाही मिळेल निधी. मंत्री अनिल पाटील यांनी देखील अजित पवार यांचं मुख्य